नमस्कार, मी काव्या गोपीनाथ जगताप. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेची नाव जिल्हा परिषद प्राथमिक अरजी वस्ती मांजरी बुजुर्गपूर. मी आज माझ्या एक स्वप्न या विषय बोलणार आहे. खरं तर प्रत्येक जण वेगवेगळी स्वप्ने पाहत असतात. माझ्या वर्गातील मुले जेव्हा स्वप्नांबद्दल सांगतात तेव्हा त्यांना राक्षस दिसतो, परी दिसते, तर कधी कधी देव पण दिसतो. पण मला एकच स्वप्न दिसते की मी मोठी झाल्यावर पोलीस IPS ऑफिसरच बनणार असे मला वाटते. आणि खरं सांगू का, हे स्वप्न मी झोपल्यावरच बघत नाही, तरी जागेपणी सुद्धा असाच विचार करते की मी मोठी झाल्यावर IPS ऑफिसरच बनणार. IPS ऑफिसरच बनणार. एकदा शाळेत सरांनी सगळ्यांना विचारले, तुम्हाला काय व्हायला आवडेल? तर बहुतेकांनी उत्तरे दिली, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक आणि मोठे साहेब. जेव्हा माझा नंबर आला की मी मोठ्या आवाजात म्हणाले, सर, मी IPS ऑफिसरच होणार. सगळी माझ्याकडे बघू लागली, कारण मी वर्गात हुशार मुलगी आहे. मी पहिला नंबरच काढते. पण मी डॉक्टर, इंजिनियर हे न सांगता IPS ऑफिसर असे सांगितले. माझ्या सरांनी मला सांगितले, तू जे ठरवते ते मनापासून करते, तू मोठे झाल्यावर उत्तम IPS ऑफिसरच बनशील. हे ऐकून मला खूप छान वाटले. मी त्या दिवसापासून माझ्या मनाशी पक्के केले की मी मोठी झाल्यावर IPS ऑफिसरच बनणार. IPS ऑफिसर बनण्यासाठी मला जे काही लागेल ते मी करणारच. आणि मी माझे स्वप्न पूर्ण करणार आणि खूप अभ्यास करणार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, धन्यवाद.